हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक मार्च दोन हजार वीस रोजी सिपाई पदासाठी कोल्हापूर विभागामध्ये सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यामध्ये लेखी परीक्षा झाली या पेपरमध्ये गणित बुद्धिमत्ता चाचणीचे जे पंचवीस प्रश्न विचारले होते त्यापैकी तेरा प्रश्नांचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आता बारा प्रश्नांचा हा दुसरा व्हिडिओ त्याच्यावर बनवत आहे बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्ही विकत घ्या या पुस्तकामध्ये बेसिक मीडियम ॲडव्हान्स तिन्ही लेवलची उदाहरणं अतिशय सोप्या पद्धतीनं सोडून दिलेली आहेत आणि हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज ठरा किंवा फोन करा तुम्हाला घरपोच हे पुस्तक मिळून जाईल चला तर मग आता या व्हिडिओमधील प्रश्नांची उत्तरं पाहूयात आपण चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत टर्वत हा शब्द एक दोन तीन चार असा आणि परखड हा शब्द पाच दोन सात आठ असा लिहितात तर त्या भाषेत वरकड़ हा शब्द तसा लिहाल आता या ठिकाणी पहा व साठी हे तीन नंबरचं आहे म्हणजे इथं तीन आलेला आहे मग तीन प्र सर्वच ऑप्शनमध्ये आहे पहिला अंट्र म्हणून चारीपैकी कोणता तरी येईल त्याच्यानंतर र दुसऱ्या ठिकाणी आहे दुसऱ्या ठिकाणी दोन आहे मग तीनच्या नंतर दोन या तीन ऑप्शनमध्येच आहे म्हणजे चार नंबरचा ऑप्शन टटला त्यानंतर ट्र हे सुरुवातीला आलं आहे ट्रसाठी एक आहे दोन नंतर एक इथंच आलेलं आहे म्हणजे दोन नंबरचं त्याचं चा उत्तर आहे तरी शेवटचं पाहूया ड परखडमध्ये शेवटी ड आहे मग ड साठी आठ आहे मग तीन दोन एक आठ हे त्याचं उत्तर आहे दोन नंबरचं त्याचं उत्तर आहे एका सांकेत भाषेत स्केल हा शब्द टी डी एम आय असा लिहितात तर प्राऊड हा शब्द कसा लिहाल तर या ठिकाणी पर्यायांचे चुटलेले आहेत पहा कारण एसच्या नंतर लजेच टी येतो मग पीच्यानंतर आहे येतो पी क्यू येतो त्यानंतर पहा सीच्या नंतर लजेस्ट डी येतो मग नंतर येस येतो ई त्याच्यानंतर इथं एच्या नंतर इथं एच्या नंतर ई एसाठी ई दिले पहा मग याच्यानंतर बी सी डी तीन अक्षर सोडून ई आलेला आहे मग ओच्या नंतर तीन अक्षर सोडली आपण यम एन ओ पी यू आर यू तर इथं एस यायला पाहिजे त्याच्यानंतर एलच्या नंतर लगेच यम आहे मग यूच्या नंतर काय येतं यू ही येतं त्यानंतर ईच्या नंतर आय ईसाठी आय दिलं आहे तर ईच्या नंतर पहा एफ जी एच तीन अक्षर सोडून आय आलेला आहे मग डीच्या नंतर जर तीन अक्षर सोडली तर ई यब जी एच यायला पाहिजे म्हणजे डीच्यानंतर ए बी सी डी ई e, एफ जी एच यायला पाहिजे म्हणजे क्यू एस एस व्ही एच हे त्याचं उत्तर पाहिजे पण पर्यायामध्ये तसा पर्याय नाहीच आहे म्हणून ऑप्शन चुकीचे दिले त्यांनी त्यानंतर सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे गुलाबाला बटाटा म्हटले बटाट्याला गूळ गुण म्हटले गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला डवट म्हटले तर खालीलपैकी मानवनिर्मित वस्तू कोणती आता दिलेल्या पर्याय म्हणजे दिलेल्या प्रश्नामध्ये मानवनिर्मित वस्तू आहे गूळ कारण गुळ हा मानवाद्वारे निर्माण केला जातो उसाच्या रसापासून पण गुळाला काय म्हटलेलं आहे आंबा मग मानवनिर्मित वस्तू गुळ आहे पण गुळाला आंबा म्हटले म्हणून त्याचं उत्तर एक नंबरचं आंबा हे त्याचं उत्तर आहे या स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये प्रश्नामध्ये जी माहिती दिली ती सत्य मानायची पटत नसली तरीही तर मानवनिर्मित वस्तू गुळ आहे आणि गुळाला आंबा म्हटले म्हणून उत्तर आंबा आहे सुबोध हा अमोठपेक्षा दहा वर्षांनी मोठा आहे दहा वर्षानंतर त्यांचे एकूण वय चाळीस वर्ष असेल तर सुबोधचे आजचे वय किती आहे आता हे समीकरणाच्या सहाय्यानं तुम्हाला सोडून देतो आता दहा वर्षानंतरचं वय किती आहे त्यांचे एकूण वय म्हणजे त्या दोघांच्या वयाची बेरीज किती आली चाळीस आली मग दहा वर्षानंतर त्या दोघांच्या वयाची बेरीज चाळीस असेल तर आजच्या वयाची बेरीज किती असणार आहे तर दहा वर्षानंतर चाळीस असेल तर एक जण दहा वर्षांनी लहान होणार आणि दुसऱ्या दहा वर्षांनी लहान होणार म्हणजे एकूण वीस वर्षांनी कमी होणार मग चाळीस वजा वीस केलं तर आज त्यांच्या वयाची बेरीज ही वीस वर्ष आहे मग समजा आमोटचे वय एट्स आहे तर सुबोधचे वय किती होणार आहे एट्स आधी दहा कारण दोघांच्या वयामध्ये दहा वर्षांचा फरक आहे किंवा सुबोध दहा वर्षांनी मोठा आहे आणि या दोघांच्या वयाची आजच्या वयाची बेरीज किती आलेली आहे वीस आलेली आहे मग आता इथं चाळीस आहे आणि इथं वीस ट्रा घेतलं हे परत सांगतो दहा वर्षानंतरची बेरीज चाळीस आहे मग आजची बेरीज एक दहा वर्षांनी लहान होणार दुसरासुद्धा दहा वर्षांनी लहान होणार मग दहा दहा वीस वर्षांनी लहान होणार मग चाळीसमधून वीस गेले तर वीस राहतात मग एट्स आणि एट्स दोन एट्स हे दहा आधी आहेत पुढे जाऊन ओजा होतील मग वीसमधून दहा गेले तर राहिले दहा मग दोन एट्स बरोबर दहा असं येणार आहे ते दोन एट्स बरोबर दहा मग हे दोन गुणिले पुढे जाऊन भागिले होतील मग एट्सबरोबर दहा भागिले दोन जर आपण केलं तर ते आलं पाच आता आपण एट्स कुणाचं वय मानलं होतं आमोडचं मग आमोडचं वय जर पाच वर्षे असेल तर सुबोधचं किती होणार आहे एट्स आधी दहा म्हणजेच पाच आधी दहा पंधरा वर्षे एक नंबरचं त्याचं उत्तर आहे म्हणजे सुबोधचं आजचं वय पंधरा वर्षे आहे आणि आमोडचं आजचं वय किती आहे पाच वर्षे त्यानंतरचा प्रश्न आहे तीनशे एकसष्ट हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर तीनशे एकसष्ट हा एकोणीसचा वर्ग आहे अठराचा वर्ग एकशे एकेवीस आहे एक्केचाळीसचा वर्ग सॉरी एकेवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस आहे त्यान आणि एकोणतीसचा वर्ड आठशे एक्केचाळीस आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पुढील पाच वाक्यांचा क्रम सुधारून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा आता शिक्षेत कविता शिकवित होते वर्गात एकच हश्या पिटला महेश मात्र पेनरथ होता शेवटी तो ढोरू लाडला वर्ग रनरून गेला होता आता इथं शिक्षेत कविता शिकवत होते एक नंबर येईल त्याच्यानंतर पाच नंबरच येईल पा वर्ग रणरून गेला होता त्याच्यानंतर महेश मात्र पेनरत होता त्यानंतर शेवटी तो ढोरू लाडला आणि सर्वात शेवटचं वाट्य दोन नंबरच येईल वर्गात एकच हाश्या पिटला मग एक पाच तीन चार दोन असा तो क्रम येईल तीन नंबरचं त्याचं उत्तर आहे एक पाच तीन चार दोन सत्तर नंबरचा प्रश्न आहे एका स्त्रीच्या फोटोकडे निर्देश ठरून एक पुरुष म्हणाला तिचा पती माझ्या वडिलांचा एकुलता एक, एक मुलगा आहे तर त्या पुरुषाचे फोटोतील स्त्रीशी कोणते नाते असेल आता तिचा पती म्हणजे त्या महिलेचा पती माझ्या वडिलांचा म्हणजे त्या पुरुषांच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे मग त्या पुरुषांच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा म्हणजे मुल तो पुरुषच झाला आणि तो पुरुषच तिचा पती आहे म्हणजे त्या पुरुषाचे फोटोतील त्रिशी नाते कोणता आहे पती हे आहे एक नंबरचं त्याचं उत्तर आहे तेरा जानेवारी दोन हजार आठ रोजी रविवार होता तर त्या वर्षात खालीलपैकी कोणता वार त्रेपन्न वेळा आला होता तर या ठिकाणी एक नियम लक्षात ठेवा की जर लीप वर्ष असेल कारण दोन हजार आठ ही लीप वर्ष आहे जर ली वर्ष असेल तर त्या वर्षातील एक जानेवारी आणि दोन जानेवारी या दोन तारखांना येणारे दोन वार किंवा दिवस त्या संपूर्ण वर्षात त्रेपन्न वेळा येतात मग आता तेरा जानेवारीला रविवार होता तर आपण एक जानेवारीचा दिवस टाळूयात त्यासाठी आपण पंधरा जानेवारीचा आधी दिवस टाळूयात कारण एक तारखेला जो दिवस असतो तोच दिवस पंधरा तारखेलासुद्धा असतो मग तेरा जानेवारीला रविवार होता तर चौदा जानेवारीला सोमवार आणि पंधरा जानेवारीला मंगळवार मग पंधरा जानेवारीला मंगळवार आहे म्हणून एक जानेवारी दोन हजार आठ रोजी मंगळवारच आहे म्हणजेच एक जानेवारीला मंगळवार आलेला आहे आपला मग एक जानेवारीला मंगळवार आहे म्हणजेच तो मंगळवार त्या संपूर्ण वर्षामध्ये त्रेपन्न वेळा आलेला आहे आणि दोन जानेवारीला बुधवार तो बुधवार सुद्धा त्रेपन्न वेळा आलेला आहे म्हणजे त्या वर्षामध्ये मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस त्या संपूर्ण वर्षात त्रेपन्न वेळा आले होते पर्यायमध्ये बुधा बुधवार नाही आहे मंगळवार आहे म्हणून याचं चार नंबरचं उत्तर आहे मंगळवार कोबी डवार पालट मेथी सेपू या भाज्यांची मोठी विक्री आज बाजारात झाली या वाक्यात कोणती भाजी पालेभाजी नाही तर काय सोपा प्रश्न आहे द्रवार ही पालेभाजी नाही कोबी पालट मेथी शेपू ह्या सर्व पालेभाज्या आहेत त्यानंतर त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे विजोड पद आता विजोड म्हणजे वेगळं तर निरामय निरोगी निरुपद्रवी निकोप याच्यामध्ये निलू निरुपद्रवी हा विजोड पद आहे कारण निरामय निरोगी निकोप या सर्वांचा एकच अर्थ होतो पुढीलपैकी कोणत्या वेळी घड्याळाच्या दोन टाट्यांमध्ये नव्वद अंश मापाचा टोन होतो आता नव्वद अंश मापाचा टोन तीन वाजता होतो नऊ वाजता होतो आणि प्रत्येक तासामध्ये दोन वेळा होतो मग सहा वाजून पंधरा मिनटाला नव्वद अंशाचा टोन होत नाही तीन वाजता नव्वद अंशाचा टोन होतो दोन नंबरचे त्याचं उत्तर आहे तीन वाजता आणि शेवटचा प्रश्न पंच्याहत्तरावा एका रांजेत अभिरामच्या पुढे चोवीस जण व माझे पंधरा जण आहेत तर पस्तीसाव्या स्थानावर उभ्या असलेल्या केतकीच्या मागे किती जण आहेत आता सर्वात आधीनं आपल्याला त्या रांगेमध्ये एकूण किती जण आहेत ते काढावं लागेल मग अभिरामच्या पुढे चोवीस जण म्हणजे हे पुढचे चोवीस स्वतः अभिराम एक आणि अभिरामच्या पाठीमागे पंधरा जण आता याची जर आपण बेरीज केली तर चोवीस आणि एक पंचवीस पंचवीस आणि पंधरा चाळीस म्हणजेच त्या रांगेमध्ये एकूण किती जण आहेत चाळीस जण आता पुढे पहा तर पस्तीसाव्या स्थानावर उभ्या असलेल्या केतकीच्या मागे किती जण आहेत म्हणजे आता चाळीसमधून पस्तीस वजा ठरवूयात मग चाळीसमधून पस्तीस गेले तर राहिले पाच म्हणजेच त्या केतकीच्या मागे किती जण आहेत पाच जण आहे किती नंबरचं ऑप्शन आहे तीन नंबरचं उत्तर आहे पाच तर या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीवरचे बारा प्रश्न पाहिलेले आहेत आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तेरा प्रश्न घेतलेले आहेत आणि त्याच्या आधी मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्नांचा एक व्हिडिओ या पेपरवर बनवलेला आहे तसेच सुद्धा पंचवीस प्रश्नांचा एक सेपरेट से व्हिडिओ मी याच पेपरवर बनवलेला आहे तर ते या आधीचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या निश्चितच तुम्हाला फायदा होईल हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच